आतापर्यंतच्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा सुपरफास्ट आढावा घेऊयात. आमदार पात्रतेबाबत आज पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार. विधान भवनात संध्याकाळी 4 वाजता सुनावणी सुरू होणार. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये आज मनोज जरांगे पाटलांची सभा. 100 एकर जागेवर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचं नियोजन. तर मनोज जरांगे पाटलांच्या राजगुरुनगरमधील सभास्थळी 55 रुग्णवाहिका दाखल. जरांगे पाटलांची आज पुन्हा एकदा 100 एकरमध्ये सभा. पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये जरांगे पाटलांच्या सभेच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून 500 बॅरिकेड्स. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी. कोणताच 96 कुळी मराठा कुणबी दाखला घेणार नाही. मराठा आणि कुणबी मराठा वेगळे, त्यामुळे जरांगे पाटलांची मागणी चुकीची. नारायण राणेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह. तर हा गोरगरिबांचा लढा आहे. ज्यांना सर्टिफिकेट हवंय त्यांनी घ्यावं, ज्यांना नकोय त्यांनी घेऊ नये. फक्त माती कालवू नका, मनोज जरांगे पाटलांचं नारायण राणेंना प्रत्युत्तर. तर जरांगे पाटलांची मागणी चूक असेल तर मग सरकारनं आश्वासन देऊन जरांगे पाटलांना फसवलं का? ठाकरे गटाचे नेते शरद कोळींचा सवाल. आधी मराठा आरक्षण मगच इलेक्शन असं लिहून मराठा आंदोलकाची आत्महत्या. मुंबईतल्या उड्डाण पुलावर फास लावून जालन्याच्या सुनील कावळेंनी आयुष्य संपवलं. उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. खचून जाऊन लढाई अर्ध्यावर सोडू नका. आत्महत्या न करण्याचं विनोद पाटलांचं मराठा कार्यकर्त्यांना आवाहन. मराठ्यांचं बलिदान वाया जाणार नाही. कावळेंच्या आत्महत्येनंतर जरांगे पाटलांची भावना. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. अजित पवारांच्या उपस्थितीत होणार कालवा समितीची बैठक. सर्किट हाऊसमध्ये आयोजन. ड्रग्ज तस्करी प्रकरणी आज नाशिकमध्ये ठाकरे गटाचा मोर्चा. खासदार संजय राऊत मोर्चामध्ये सहभागी होणार. देवाभाऊ तुम्ही चाणक्य नाहीत. फडणवीसांनी एकही माणूस घडवला नाही. सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्ला बोल. सत्तेतील काही लोकांकडून सुषमा अंधारेंना घाबरवण्याचा प्रयत्न. महिलांना धमक्या देणारे तातडीनं गजाआड करा. सुप्रिया सुळेंची मागणी. राजकारणामध्ये अभ्यासू महिला नेत्या असाव्यात, मात्र सुषमा अंधारेंसारख्या नाटकी नसाव्यात. तृप्ती देसाईंची अंधारेंवर टीका. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात नवी माहिती समोर. भूषण पाटील अभिषेक बलकवडेच्या ताब्यासाठी मुंबई पोलिसांचा अर्ज. आणि बलकवडेची उद्या पोलीस कोठडी संपणार. तर ड्रग्ज प्रकरणात ललित पाटीलच्या दोन्ही मैत्रिणींना 5 दिवसांची कोठडी. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकमवर ललितला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप. ललित पाटीलच्या आणखी एका हस्तकाला अटक. सचिन वाघ असं या आरोपीचं नाव. साकीनाका पोलिसांची कारवाई. नाशिकमधील ललित पाटीलचा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल. ललित पाटील हुक्का ओढतानाचा व्हिडिओ समोर. ललित पाटीलला ससून रुग्णालयामध्ये दाखल करून घेण्यासाठी मंत्र्यांनी शिफारस केली. ड्रग्ज प्रकरणावरून जयंत पाटील यांचा सरकारवर निशाणा. तर ललित पाटीलनं अद्याप शिवसेनेचा राजीनामा दिलेला नाही. आपल्या पक्षातली लोक काय धंदा करतात हे पाहणं उद्धव ठाकरेंची जबाबदारी. नीलम गोऱ्हेंचे ठाकरेंसह राऊतांवरही आरोप. दरम्यान नीलम गोऱ्हेंच्या बोलण्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. सध्या राज्यात दारुबाज सरकार सत्तेत. राऊतांचं नीलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर. पुण्याचे आजी माजी पालकमंत्री आज पुन्हा एकत्र दिसणार. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीसाठी अजितदादा आणि चंद्रकांतदादा एकत्र येणार. पुण्यामध्ये आज मनसेचा मेळावा. मेळाव्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार. सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा. आदित्य ठाकरेंच्या कॅव्हेट याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून कॅव्हेट दाखल. निलेश लंकेंच्या पत्नी सुजय विखेंच्या विरोधात लोकसभा लढवण्याची शक्यता. शेवगाव पाथर्डीमध्ये राणी लंके यांचे बॅनर्स. मी खासदार की लढावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा. राणी लंकेंचं वक्तव्य. अजित पवार गटातील अनेक आमदार संपर्कात. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा दावा. रोहित पवार आणि प्राजक्त तनपुरेंना लोकसभेची उमेदवारी जाहीर करा. आढावा बैठकीत शरद पवारांकडे कार्यकर्त्यांची मागणी. अमरावतीमध्ये नवनीत राणांना निवडून चूक झाली. आढावा बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची शरद पवारांसमोर नाराजी व्यक्त. भाजपमध्ये मुंडे घराण्याला डावललं जात आहे. बीडमध्ये आपली जोरदार तयारी सुरू करा. जयंत पाटलांच्या बीडच्या पदाधिकाऱ्यांना सूचना. दरम्यान लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यासाठी सर्वांनी तयारीला लागा. राज ठाकरेंच्या आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना. पुणे लोकसभेसाठी मी इच्छुक. राज ठाकरेंना तशी इच्छा बोलून दाखवली आहे. वसंत मोरे यांची प्रतिक्रिया. आमच्याकडे सुद्धा अजित पवार, फक्त मला काका म्हणू नका. बारामती दौऱ्यामध्ये अजित पवार नावाच्या मनसैनिकाला भेटल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया. मराठा समाजासाठी भूमिका का घेतली नाही. मराठा तरुणाचा माढ्याचे आमदार बबन शिंदे यांना प्रश्न. बबन शिंदे यांना विचारलेल्या प्रश्नाची ऑडिओ क्लिप समोर. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील पळसगावमध्ये पुढाऱ्यांना गावबंदी. मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना गावात प्रवेश नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावर. साई संस्थानं भाविकांसाठी बांधलेली एसी दर्शन रांग. शैक्षणिक संकुल निळवंडे प्रकल्पाचं लोकार्पण.
सोमवार ते शुक्रवार शिवसेनेच्या कॅबिनेट मंत्र्यांचा जनता दरबार, जनतेचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी हा जनता दरबार भरवला जाणार, मंत्री अब्दुल सत्तार अंशुमान। विधान परिषद आणि विधानसभेसाठी एक नवीन वास्तू बनवण्याचा विचार, जेजे स्कूलच्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं वक्तव्य। पंकजाताई मुख्यमंत्री भाव्यात, येडेश्वरी देवी चरणी कार्यकर्त्याचा नवस, आणि बीड मधल्या समर्थकानं गुडघ्यावर 204 पायऱ्या चढून केली देवी पुढे प्रार्थना। पुढच्या वर्षी महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हा शब्द देते, पुढच्या वर्षी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायचंय, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। 84 वर्ष वय असताना शरद पवारांना एवढी लोक का सोडून जातात, सुप्रिया सुळेंनी आत्मपरीक्षण करावं, बावनकुळेंचा सुळेंवर निशाणा। 5 राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपचे 40 नेते स्टार प्रचारक, पंतप्रधान मोदींसह नेत्यांची यादी आयोगाकडे सुपूर्द, उमेदवारांची नावं आज ठरणार। सुनेत्रा पवार यांच्या वाढदिवसाला सुप्रिया सुळेंची हजेरी, कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या कलाकाराकडून फोटो शेअर। लाईट पंखे माईक बंद करून कुणाचा आवाज दाबू शकत नाहीत, हा देवीचा दरबार आहे, कुणाच्या मालकीचा दरबार नाही, ठाकरे गटाचे नेते राजन विचारे यांची शिंदे गटावर टीका। ललित पाटीलला अटक करणाऱ्या पोलिसांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांचा सत्कार, आणि ललित पाटीलला अटक करण्यासाठी पोलिसांनी केली होती दिवस रात्र मेहनत, मुख्यमंत्र्यांकडून कौतुक। भारतातून मान्सून 4 दिवस उशिरानं माघारी, दक्षिण पश्चिम मान्सून 19 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण देशातून परतला, IMD माहिती। राज्याचा यंदाचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबर पासून सुरू करण्याचा निर्णय, गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये निर्णय। साखरेसह गव्हाच्या मागणीत वाढ, सणांचा हंगाम सुरू झाल्यानं साखरेसह गव्हालाही मोठी मागणी। राज्यातील बियर विक्रीमध्ये घट झाल्यानं शासनानं नेमली समिती, राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय। जितेंद्र आव्हाडांचे स्वीय सहाय्यक अभिजित पवार यांची तडीपारी रद्द, उच्च न्यायालयाकडून ते निर्देश। रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये आणखी एक पूल कोसळण्याच्या तयारीत, मनसेच्या कार्यकर्त्यांकडून पुलावर जाऊन पहा। अमरावती मध्यवर्ती कारागृहातील 2 कैद्यांजवळ मोबाईल आढळल्यानं खळबळ, फ्रेझरपुरा ठाण्यामध्ये तक्रार दाखल, मोबाईल वापरणाऱ्या 2 कैद्यांविरोधात गुन्हा दाखल। पुण्यामध्ये सारथीचा प्रश्न पुन्हा पेटला, सारथीकडून PhD करणाऱ्या फक्त 50 विद्यार्थ्यांना फेलोशिप, PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्याची मागणी। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील प्रत्येक सदनिका आधार कार्डशी जोडणार, घुसखोरी टाळण्यासाठी राज्य शासनाचा निर्णय। आधार कार्ड सेवेत पुणे अव्वल, विविध विमा योजनांमध्येही पुण्याचा राज्यात 2 क्रमांक। पुण्याची हवा मुंबई दिल्लीपेक्षाही खराब, हवेची गुणवत्ता खालावली, श्वसनाचा आजार असलेल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात। तंत्रशिक्षण संस्थातील प्रवेशासाठी 30 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ, AICTE कडून सुधारित शैक्षणिक वेळापत्रक जाहीर। मुंबईतील 15 हॉटेल्सना टाळं, विनापरवानाधारक खाद्यगृह FDAच्या रडारवर, आतापर्यंत 151 हॉटेल्सची तपासणी पूर्ण। वीज खर्चावर आता नियंत्रण करणं शक्य होणार, स्मार्ट वीज मीटरमुळे ग्राहकांना मोबाईलवर माहिती मिळणार, मोबाईलच्या रिचार्जप्रमाणे स्मार्ट प्रीपेड मीटरसाठी पैसे भरून वीज वापरता येणार। राज्यातील अकृषी विद्यापीठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नव्या स्वरूपात विद्यार्थी जीवन आणि अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय, योजनेच्या अंमलबजावणीवर उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार। कॉलेजमध्ये भरलेलं अनामत शुल्क विद्यार्थ्यांना 2 वर्षात परत घ्यावं लागणार, शिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षात विद्यार्थ्यांनी अनामत रक्कम परत न घेतल्यास ही रक्कम खर्च करण्याची मुभा विद्यापीठे आणि महाविद्यालयांना असणार। नागपूर जिल्ह्यातील कोराडीमध्ये 2 नव्या औष्णिक वीज प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी, सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित प्रत्येकी 660 मेगावॅट क्षमतेचे हे 2 प्रकल्प होणार। पुण्यातील भिडेवाड्यासंदर्भात महापालिकेकडून कॅव्हेट दाखल, याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यास महापालिकेची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही आदेश देण्यात येऊ नये, यासाठी ही याचिका। पुण्यामध्ये निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाचे छापे, 50 पेक्षाही अधिक अधिकाऱ्यांचा समावेश, निळकंठ ज्वेलर्स